7 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव हायस्कूल मध्ये हा शिक्षक दिन 11 फेब्रुवारीला साजरा होतोय। याचं कारण पण आगळंवेगळं आहे। या हायस्कूलचे प्रारंभिक मुख्याध्यापक कैलासवासी मोहनराव रांगणेकर यांचा स्मृती दिन म्हणून या दिवशी हा शिक्षक दिन साजरा केला जातो। शिक्षक दिनाच्या या दिवशी विद्यार्थी हे शिक्षक म्हणून शाळा चालवत असतात, शिक्षक बनून शिकवत असतात। विद्यार्थ्यांमधूनच मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहायक शिक्षक, क्रीडा शिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, शिपाई अशा पद्धतीची भूमिका विद्यार्थी वटवत असतात। विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अध्ययन हे शिक्षक बनून अध्यापनाचे काम करतात, तर वर्षभर अध्यापनाचे काम करणारे शिक्षक यावेळी निरीक्षकाच्या भूमिकेत असतात। विद्यार्थ्यांच्या शिकवण्याचे निरीक्षण केलं जातं आणि त्यातूनच 1 ते 3 नंबर काढले जातात आणि त्यांचा गुणगौरव देखील केला जातो। वर्षभर शिकवणाऱ्या शिक्षकांना पाठच्या बेंचवर बसून खोड्या काढणारे विद्यार्थी मात्र आपल्यातूनच शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना सहकार्य करताना पाहायला मिळतात। खरं तर 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे आणि तो संपूर्ण भारतात साजरा होतो, परंतु आमच्या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे, तो म्हणजे आज 11 फेब्रुवारीला आम्ही शिक्षक दिन साजरा करतो आहोत। त्याचं कारण एकच आहे की आमच्या शाळेचे प्रारंभिक मुख्याध्यापक मोहनराव रांगणेकर यांनी हे सगळा एवढा जो शिक्षणाचा डोलारा आहे तो उभा केलेला आहे, आणि त्यांचा स्मृतिदिन म्हणजे ते अचानक अकाली त्यांचं निधन झालं आणि त्यांचा स्मृतिदिन म्हणून हा 11 फेब्रुवारी हा दिन आम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। मोहनराव रांगणेकरांनी माणगावसारख्या ग्रामीण भागामध्ये त्यावेळी या शाळेचं बीज रोवलं आणि शाळा सुरू केली। आता त्याला म्हणजे 59 सालची ही गोष्ट आहे, 1959 साली त्यांनी हे स्थापन केलं आणि आज एवढा मोठा जवळजवळ 1000 स्ट्रेंथ आमची आहे, कॉलेज बाजूला आहे, ते म्हणून एक जवळजवळ 1200 मुलं आमच्याकडे इथे शिकतात। 5वीपासून 12वीपर्यंत आमच्याकडे इथे या शाळेमध्ये मुलं येतात। त्याचबरोबर पुढचे म्हणजे ज्याला कॉलेज आहे ते कॉलेज बाजूला आहे ते सुद्धा, अधिक या शाळेची या संस्थेची आणखी एक भागशाळा आहे 1-3 किलोमीटर इथून पलीकडे बेनगाव गावामध्ये। तर हा सगळा जो डोलारा आहे तो केवळ आणि केवळ रांगणेकरांच्या दूरदृष्टीमुळे प्राप्त झालेला आहे। सर्वप्रथम माझं नाव सिद्धी दिलीप बोभाटे, मी इयत्ता 11वी शास्त्र या शाखेमध्ये शिकत असून आज 11 फेब्रुवारी आमच्या शाळेत कैलासवासी रांगणेकर सर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। दरवर्षी हा शिक्षक दिन आपण आपल्या शाळेमध्ये साजरा केला जातो। विद्यार्थी शिक्षक बनतात आणि वेगवेगळे विषय शिकवतात। तर मी आज 11वी शास्त्र या वर्गाला गणित हा विषय शिकवला। गणित हा विषय कठीणही नाही आणि सोपाही नाही। गणित विषय शिकवताना सर्वप्रथम त्यामध्ये फॉर्म्युले, डेफिनेशन्स वगैरे ह्या सर्व गोष्टी मॅडमांनी मला सांगितलेल्या होत्या, त्याप्रमाणे मी सर्व तयारी करून आली। त्यानंतर वर्गात 95 विद्यार्थ्यांमध्ये शिकवणं सोपं नसतं हे मला आज समजलं। मॅडमांनी कसं विद्यार्थ्यांना शिकवतात, कसं वर्ग हँडल करतात तो मला आज समजला। विद्यार्थ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला, गणिते सोडवली। त्याचप्रमाणे मी टीचर म्हणून कसा अनुभव घेतला ही तो टीचर म्हणून कसा अनुभव म्हणजे घेतला पाहिजे हे मला समजलं आज, की भविष्यात आपण टीचर बनण्यासाठी काय काय प्रयत्न केले पाहिजेत हे सर्व आज मला समजले। सो आजच्या दिवशी मला खूप आनंद झाला की मी विद्यार्थी म्हणून अशा 11वी शास्त्र या वर्गाला शिकवायला आले, त्यामुळे मला खूप आनंद। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सिंधुदुर्ग।